प्रश्न आहे म्हणजे काय मी काल स्वप्नामध्ये गेलो होतो आणि माझे वडील माझ्या स्वप्नामध्ये आले होते काय नाही माझे वडील खूप बीमार होते आणि मरता मरता खूप बिमारीनं चळवळले आणि त्यांना खूप त्रास होता त्यांनी मला बोलावून सांगितलं की अरे मी इतका बीमार का झालो कोणत्या पापामुळे मला हे बिमारी भोगावी लागली आणि मला कोणत्या त्रासामुळे हे मी सगळं त्रास कोणत्या पापामुळे हे त्रास भोगतो मला हे कळत नाही तर बेटा मी तुला एक विचारतो तू मला कळशील का म्हणले बाबा तुमच्या ह्या आखरी वेळेस तुमची इच्छा पूर्ण नाही करत तर मी काय करू मी करणार तयार आहे करायला म्हणले एक छडी घे आणि माझ्या पाठीवर 11 दा मार माझे पाप सगळे निर्मूलन होऊन जातील पाप जातील मी खूप विचार केला की माझ्या वडिलांना मुलगा कसा मारेल देवा आणि मी माझ्या वडिलांना मारलो नाही तर माझे वडील मारले गेले आणि त्यानंतर वडिलांना गेल्यानंतर काल माझ्या रात्री स्वप्नामध्ये आले आणि म्हणले की तू माझी इच्छा पूर्ण केला नाहीस तू ज्या ब्राह्मणांच्या हाती जर तू माझी इच्छा पूर्ण करवायला लावशील तर मला मुक्ती मिळेल नाहीतर मी नरकात जाईल आता मी म्हणले महाराज काल रात्री त्यांनी वडील म्हणल्यापासून मी ब्राह्मणांना बोलवलं आणि तुमचे कमी 100 ब्राह्मणांना खूप चांगलं सगळं खाऊ घातलं खाऊ घातल्यानंतर झालं काय की पूर्ण खाल्ल्यानंतर मी म्हणलं माझ्या वडिलाची इच्छा होती काय 11 छडी मारा मी मुलगा तर मारणार नाही देवा तुम्ही असं हे ब्राह्मणाला वाटत आहेत माझी तुमच्या आईची इच्छा मी माझी इच्छा सुद्धा ह्या ब्राह्मणाला 11 छड्या मारून पूर्ण करू इच्छित होती नरकातून स्वर्गात जातील अरे हे काय इच्छा झाली का कृष्ण जेव्हा तुमच्या आईची इच्छा आंबा खायची होती तर सोन्याच्या आंब्यानं पूर्ण होती तर माझ्यापाशी सोन्याची छडी तर नाही पण छडी आहे ती मारल्यास माझ्या वडिलाची इच्छा पूर्ण होईल तुम्ही जर मला म्हणला तर श्रीकृष्ण देवराज जे राजा होते त्यांनी प्रश्नात पडले की हा हे काय म्हणतो आणि हे जे ब्राह्मण जे सोन्याचे आंबे देऊ लागला तोही प्रश्नात पडला म्हणले महाराज माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथं आलो थोड्या वेळ राजाने विचार केला म्हणलं हे काय काय करायचे तर त्यांनी म्हणले काय नाही महाराज तुम्ही इच्छा जर देता तर मी एक छडी घेऊन येतो मी मारणार नाही महाराज तुम्हीच त्यांना 11 मारा माझी इच्छा आहे म्हणलं अरे असं कसं होईल ते ब्राह्मण सगळे परेशान झाले म्हणले महाराज त्यांना म्हणला हे काय स्वप्नामध्ये असं राहते का छडी मारण्याने कुठेतरी पूर्ण होते का जेव्हा सोन्याचे आंब जे खात नाहीत ते खाण्याने स्वर्ग मिळते तर माझ्या बाबानेही सांगितले छडी मारल्याने त्यांचंही स्वर्ग मिळते तुम्ही इकडे उभं टाका तुम्हाला छडीने मारल्या जाईल म्हणले असं कधी करू नको मला मारू नको मग त्याला कळालं की हे आंब्याच्या जे काही केलेलं आहे हे खोटं आहे आणि हे स्वप्न हा खोटा सांगत आहे म्हणून राजाने त्याला विचारलं काय तू सांग हे आंबे जर आंबे खाल्ला तर छडी खावं लागते आणि आंबे नाही खाल्ला तर छडी खावं लागणार नाही त्याने म्हणले महाराज तुमच्या आईने मला रात्री स्वप्नामध्ये अजूनही काही सांगितलं हे सोन्याचे आंबे घेऊन खरा शाळा रोड वगैरे बांधा हे आंबे नको आम्हाला म्हणून आंबे वापस केला ब्राह्मणाने सांगून टाकलं की हे ब्राह्मणी आंबे घेऊन जा आम्हाला देऊ नका हे देऊन मला काय करायचं आहे रामकृष्ण रामकृष्ण हसले आणि म्हणले की महाराज फक्त माझी हीच इच्छा होती की कोणी स्वप्नामध्ये सांगितलेले खरं कोणी सांगणार नाही सोन्याचे आंबे कधी देणारे आणि कोणी खाणारे आहेत का ह्या करण्यासाठी मला हे सगळं बोलावं लागलं आहे महाराज आता मलाही माझे वडील तृप्त झाले असतील बहुतेक सोन्याची छडी पिणे खाता माझ्यापाशी नाही आणि छडी न मारल्या तेव्हा राजाने ओळखलं की हा काही सांगायला नाही हा श्रेष्ठ म्हणून मनुष्य आहे म्हणले तुझं नाव काय माझं नाव तेनाली राम रामलिंग आहे तर तू माझ्या सभेमध्ये कवी म्हणून राहशील का म्हणले 30 रुपये प्राप्त करण्यासाठी मी आलो आणि मी तुम्हाला म्हणतो मी तुमच्या सभेमध्ये राहील तर म्हणले महाराज बरोबर तू माझ्या सभेमध्ये राहा महाराज म्हणजे अजून एक छोट लहानशी गोष्ट आहे का म्हणजे मी येता येता सभेमध्ये मला शिपाई तुमचे 2 फेटले होते त्यांनी म्हणाले होते की मला तुला महाराज जे बक्षीस देईल त्याच्यामधून अर्ध आम्हाला दे महाराज छडी मारण्याची जी बक्षीस होती ते त्यांनाही द्यावी अशी माझी इच्छा आहे बोलवून आण त्यांना बोलवला ना शिपाई देऊन आले म्हणले तू ह्याला काय विचारला असतो नाही महाराज नाही ना नाही खरं सांग काय नाही ह्याला जे बक्षीस मिळेल ते बक्षीस म्हणजे अर्धी बक्षीस मला म्हणलं होतं तर हे 11 छड्या मारा नाही मारा म्हणले अजून एकदा असं बक्षीस विचारणार नाही मारा चूक झाली तर राम तेनाली रामकृष्ण देवीच्या कृपा आशीर्वादानं त्या राजाला प्रसन्न केला आणि म्हणाला की यश आणि कीर्ती कारण की तू जिथला मंत्री झाला तर ज्यावेळेस तपश्चर्या होती आणि ज्या दिवशी आपण ही श्रेष्ठ मंत्राची उपासना करतो आपण एवढ्या कमी एवढी श्रेष्ठ होतो आज तोच दिवस आहे ज्या दिवशी महाकाळीनं सरस्वती मंत्र तेनाली रामकृष्णाला दिला होता हीच वसंत पंचमी आणि सरस्वतीचा विख्यात दिवस होता असंच ह्याच दिवशी सगळ्यात श्रेष्ठ
व्यक्तित्व राहणारे सगळे ऋषी मंडळी मिळाले आणि ऋषी मंडळीने सांगितलं की आपल्या देवामध्ये ब्रह्मा श्रेष्ठ आहे की विष्णू श्रेष्ठ आहे की महेश्वर श्रेष्ठ आहे, मग हे कोण जाणावं, कोण करायला जावं. सगळ्या ऋषींना म्हणाले की मी आमची सगळी तपश्चर्या आम्ही तुम्हाला देतो. कुणाला भृगु महर्षीला सांगितले की आम्ही तुम्हाला, तुम्ही त्या तिघांची परीक्षा करून घ्या. तर भृगु महर्षी म्हणाले तुम्ही जशी इच्छा म्हणता तसं जातो. ते ब्रह्मापशी गेले आणि म्हणाले की मी प्राणा भृगु महर्षी आलेला आहे आणि मी तुम्हाला भेटू इच्छितो. तर ब्रह्मानं म्हणलं काय तुला काय वेळ काळ नाही का, केव्हा म्हणजे तेव्हा भेटायला येतो, आत्ता मला वेळ नाही, तुझा म्हणले मला लोकांचे दुःख सांगायचे आहे आणि त्याच्यासाठी मला काही ना काही उपाय सांगण्यासाठी मी तुमच्या भेट, मला आत्ता भेटायचंच नाही, तू जा म्हणले. ब्रह्माने त्यांना शाप देऊन टाकला की तुझी पृथ्वीवर पूजा होणार नाही. का म्हणजे भृगु महर्षीमध्ये त्या सगळ्या ऋषींची तपश्चर्या होती, त्यांनी ब्रह्माला शाप देऊन टाकलं आणि आपण पाहतो तेव्हापासून ब्रह्माची पृथ्वीवर ब्रह्माच्या मूर्तीची पूजा नाही. मग त्यानंतर ते शंकराकडे गेले. शंकराकडे गेले तर शंकर पार्वती गोदर बसून होते आणि जेव्हा गेले तिथं त्यांनी म्हणले की मी असा फलाना भृगु ऋषींच्या म्हणण्यावर लोककल्याणासाठी तुमच्यापाशी आलेला आहे आणि तुमचे दर्शन करू इच्छितो. तर तिथंच नंदीनं भृंगी शृंगी जे काही द्वारपाल होते त्यांनी सगळ्यांना रोखून टाकलं. आता एकांतवासामध्ये आहे शिव आणि पार्वती, तुला मध्ये जायचा अधिकार नाही. तो म्हणले मला तर आत्ताच जायचं, मला आत्ता वेळ नाही, आत्ताच जातो मी. त्यांनी म्हणले नाही. जोऱ्यात ओरडू लागले तेव्हा शिवाने विचारलं कोण आहे ते, त्याला म्हणून आत्ता यायचं नाही, एक थोडा वेळ थांब म्हण. तर ते म्हणले तू मला बोललास तरी की थोडा वेळ थांब म्हणून, तसंच तुही दगड होऊनच पूजा केली आहे जशी नाही, ज्या श्रेष्ठतेमध्ये तू बसून आहेस, ज्या पार्वतीवर बसून आहेस, त्याच तू लिंगरूपामध्ये तुझी पूजा होईल, तुझ्या मूर्तिरूपामध्ये शिवाची पूजा होणार आहे असं शाप भृगु महर्षीनं शिवाला दिला. आणि त्या लिंगरूपामध्ये आता पूजा होते. आपण दोन शिवाय पाहतो शिवाची मूर्तिरूपामध्ये पूजा नाही, लिंगरूपामध्ये पूजा आहे. त्यानंतर सीधा वैकुंठाला गेला. वैकुंठाला गेला तर द्वारपाल उभटकलेले होते. द्वाराला जोऱ्यात लात मारला, द्वारपालानं रोखायचे प्रयत्न केले तरी नाही. तो गेला, नीटपणे गेला आणि विष्णू जे शीर्ष नय्यावर झोपलेले होते त्यांच्या हृदयावर लात मारला. जोऱ्यात लात मारला आणि म्हणला की मी भृगु महर्षी आलेला आहे. तर विष्णू उठले आणि त्याचं पाय धरून घेतले. म्हणले तुझ्या पायाला मारता लागले कारण की माझं वक्षस्थल वज्रासारखं राहते, तुझ्या मायाला तुझ्या पायाला मारता लागले नाही. त्या ऋषीची तपस्या त्याच्यामध्ये असल्यानं विष्णूनं त्याचं पाय दाबून ती तपश्चर्याची सगळी शक्ती आपल्या त्यातून काढून गेली. आणि भृगु महर्षीनं म्हणलं की विष्णू तू संसारात पूजल्या जाशील, तुला इतकं लाट मारल्यावरही तू आज शांतपणे मला स्वीकार करून तू जे दिलास तर तू ब्रह्मा विष्णू महेश तूच पूजल्या जाशील आणि तुझी पूजा या निरंतर पृथ्वी तळावर होईल. पण ते कुणी बायको पहा आपल्या नवऱ्याला मारल्या पाहणं राहू शकते का? बायकोनं ती लक्ष्मी तिथं होती आणि तिला राग आला आणि ते म्हणली की तू हा मला लाट मारतो आणि तुम्ही तिचा पाय धरता, मी शाप देते ह्या ब्राह्मणांना की दरिद्र राहते. भृगुच्या डोळ्यात पाणी आहे की ब्राह्मण सगळे दरिद्र होतील, मी काय करायला गेलो आणि काय झालं देवी, हे सगळे असं विष्णूला चरण धरून म्हणले की प्रभू हे माझी चूक नाही, सगळ्या ऋषीने पाठवलेलं आहे त्यासाठी मी आलेला आहे, मला काही ना काहीतरी सांगा हे काय शाप दिलेलं आहे. तेव्हा नारायण म्हणले तू काही घाबरू नकोस, मी पाहतो मला काय करायचं आहे. लक्ष्मीनं म्हणलं मी तर ह्यांच्या परिस्थितींच्या पक्षी तर राहणार नाही. तर विष्णूनं सांगितलं की मी तुला एक विशिष्ट मंत्र देतो आणि तू त्या विशिष्ट मंत्रांना तू माता सरस्वतीला श्रेष्ठ प्रत्यक्ष करून लक्ष्मीचं स्तोत्र कर, लक्ष्मीचं स्तोत्र कर आणि तू इतकं श्रेष्ठतेने लक्ष्मी स्तोत्र कर की ती प्रसन्न व्हावी. आणि त्यांनी सरस्वती मंत्र नारायणानं भृगु महर्षीला दिला आणि भृगु महर्षीनं लक्ष्मीचं आवाहन केलं, स्तोत्र केलं आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन काय म्हणती की मी तुला यायच्या जन्मामध्ये तुझी मुलगी होऊन जन्मेल आणि ती भृगुवारी म्हणजे शुक्रवारी आज भृगुची मुलगी होऊन लक्ष्मी जन्मली आणि ब्राह्मणांना मुलीच्या रूपामध्ये त्याने वरदान दिला. आणि तेव्हा भृगु महर्षीनं भृगुसंहिता लिहिली त्या सरस्वतीच्या कृपानं. म्हणजे आपल्यावर देवाचा शाप झाला आणि आपल्या ग्रह जरी छान नाही तर आजच्या दिवशी जो सरस्वती मंत्र घेतो त्याचे शाप मिटून तो श्रेष्ठ व्यक्तित्व बोलायला जातो. त्यांच्या घरामध्ये भांडणे आहेत, अशांती आहे, धन नाही, दारिद्र्य आहे, असे सगळे आज जे सरस्वती मंत्राचा उपदेश घेतो, आज सरस्वतीची पूजा करतो तो श्रेष्ठतेनं आपलं जीवन जगतो असं सांगितलं गेलेलं आहे. मला माहिती आहे समय टाईम खूप होत आहे, रात्र होत आहे आणि तुमच्या मनामध्ये असेल की गुरुजी उशिरा आले, हे माझ्याकडे नाही, हे चूक इथांच्या आयोजकाकडे चूक आहे, उशिरा आलो, राहुल काळामध्ये थांबून घेणं आणि उशीर झाला. आता तुम्हाला पुन्हा घरी जायची गडबड असेलच असेल की आम्हाला घरी जायचे गुरुजी लवकर करा आणि आमचे पृथ्वीराज हो आमचे आयोजक हो आत्तापर्यंत तुम्हाला जेवायला गेले नसतील का, म्हणजे तुम्हाला आत्ता तर घरी येऊन या नदी झाला तर उपाशीच राहा. तर तुमच्या ह्या सगळ्या कंडिशनला तुमचं जेवण तुमच्या घरी जाणं ह्या सगळ्याचा दृष्टीमध्ये ठेवून
मी आता सरस्वती पूजा करून सगळे मुलांना जे अभ्यास करत आहेत जे त्यांच्या जीवनाचं पुढे खूप चांगले दिवस यायचे आहेत असे सगळे मुले अभ्यास करता जे आहेत ते सगळे मुले पुढे यावे आणि त्यांचे आई-वडील सगळे पाठीमागे यावे मी त्यांना आज विशेष सरस्वती दीक्षा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप मोठे भावे अशी इच्छा ठेवतो त्यामुळे त्या मुलांना जो सरस्वती जो विद्या अभ्यास करत आहेत त्यांना ती दीक्षा देतो समोर यावे आई-वडिलांनी पाठीमागे जावे 5 मिनिटं भजन करानी भजन ऐकावं तो पण हे सगळं सेटल होईपर्यंत भजन करा एक भजन